आदरणीय विष्णू संघाचं या ठिकाणी उपसंघाच्या वतीने स्वागत सुरू आहे. एके ठिकाणी वामनदादा म्हणतात, युद्ध कहे मरे मारो, युद्ध कहे तरे मारो, मरो ना मारो बोला, मरेनो मारो बोला, ही शक्कर में बोला, उस गौतम की याद करो, खून बहना बंद करो, खून बहना बंद करो. दया क्षमा शांतीचा जगाला संदेश देणारा गौतम बुद्धांचा धम्म विचार या ठिकाणी आपण ऐकत आहोत. आदरणीय वंदनीय भिक्खू संघाचं या ठिकाणी स्वागत वंदन सुरू आहे. मी लागलीच या ठिकाणी पुढील आदरणीय वंदेजी यांना या ठिकाणी धम्म देण्यासाठी या ठिकाणी पाचारण करतो. पूज्य भिक्खू पयाबोधी थेरो नांदेड अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगया शाखा नांदेड. विषय आहे बौद्ध धम्म एक आदर्श जीवनशैली. या विषयावर धम्म देशना देण्यासाठी आदरणीय वंदनीय पूजनीय पूज्य भिक्खू भयानंद थेरो यांना मी या ठिकाणी विनित करतो, त्यांना मी वंदन करतो की त्यांनी आम्हाला धम्म देशना द्यावी. आदरणीय पूज्य भिक्खू भया बोधी थेरो सर्वांनी एकदा म्हणा साधू. आपल्या आपल्या पायातील चपला बोट असतील बाजूला ठेवा. पाठ मान सरळ करून बसायचं आहे. जास्त वेळ मी काही आपला घेणार नाही. सनंतनो
सर्व पाप सकरणं कुशल सोपसंपदा सचेत परियोदफलं येतं बुद्धानुशासनं नमन करे हम बुद्ध को बुद्ध करे कल्याण बुद्ध सदा रक्षा करे बुद्ध बड़े बलवा नमन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बड़ा बलवान नमन करे हम संघ को संघ करे कल्याण संघ सदा रक्षा करे संघ बड़ा बलवा अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे महान तारुणिक विश्व वंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्व वंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या धम्म परिषदेचे अध्यक्ष आदरणीय पूज्य भदंत डॉक्टर इंद्रवंश महाथेरो संचालक बुद्धस टीचिंग यूट्यूब चॅनल छत्रपती संभाजीनगर यांनाही वंदन करतो. या धम्म परिषदेचे उद्घाटक आदरणीय गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्य अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगया पूर्णा जिल्हा परभणी त्यांच्या प्रति पंचम प्रणाम करून उपासक उपासिकांनो अतिशय प्रसन्न चित्ताने ही धम्म परिषद या ठिकाणावर संपन्न होत आहे. मागील 15 वर्षापासून आपण सातत्यानं निरंतर ही धम्म परिषद चालवत आलेला आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जागृतीचा दिवा तेवत ठेवला पाहिजे. जागृतीचा दिवा हा विधू देता कामा नये. काही ठिकाणावर आमचाही अनुभव आहे महाराष्ट्रातला. आम्ही महाराष्ट्रात फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेरही फिरतो. थायलंड, श्रीलंका, बांगलादेश, भूतान आदी बौद्ध राष्ट्रांमध्ये जातो. श्रीलंकेमध्ये जवळपास 2.5 वर्षे त्या ठिकाणावरही होतो. बऱ्याच ठिकाणावर धम्म परिषदांची सुरुवात फार मोठ्या प्रमाणात होते. पण पहिली धम्म परिषद किंवा दुसरी धम्म परिषद झाली की बऱ्याच ठिकाणावर हवा निघून जाते. परंतु तुम्ही मात्र सातत्यानं 15 वर्षापासून ही जी धम्म परिषद चालू ठेवलेली आहे खरोखर आपण सगळे गौरवास पात्र आहात. कारण हा धम्माचा दिवा तुम्ही विधू दिलेला नाही, हा तेवत ठेवत आलात. कारण बुद्धाने बाबासाहेबांनी सांगितलं की समाजाची सेवा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. समाजाची सेवा करना फांसी के पंधे पर चढ़ने के समान है. फांसी के पंधे पे चढ़ने वाला आदमी एक बार ही मर जाता है, लेकिन समाज की सेवा करने वाले आदमी को बार बार मरना पड़ता है.
रोज मरावं लागतंय समाजाची सेवा करणाऱ्या माणसाला. कारण जे समाज सेवेमध्ये उतरत असतात त्यालाच माहित असतंय बुद्धानं सांगितलेले चढ उतार काय आहे, लाभ काय आहे, हानी काय आहे, यश काय आहे, अपयश काय आहे, जीवनात निंदा काय आहे, प्रशंसा काय आहे, जीवनात सुख किती आहे, दुःख किती आहे. हे जेव्हा माणूस स्वार्थ सोडून समाज हितासाठी कामाला लागतो तेव्हा त्याला ज्या आठ गोष्टी आठ लाभ जे उदाहरण सांगितले त्या आठ प्रकारचे लोकधर्म आहेत. जी माणसं लोकसेवा करायला उतरतात तेव्हा त्यांनाच कळते की हे आठ प्रकारचा लोकधर्म काय आहे, की किती माणसाच्या जीवनात लाभ होतो, हानी होते, यश येते, अपयश येत आहे, निंदा होते, प्रशंसा होते, सुख येतात, दुःख येतात. परंतु जी माणसं धमवान असतात, जी माणसं धमावर श्रद्धा ठेवत असतात, अशी माणसं आपल्या चित्ताला समतेमध्ये ठेवून हा धम्माचा जो रथ आहे पुढे आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. त्या धम्माच्या रथाला पुढे नेण्याचं काम 15 वर्षापासून तुम्ही करताय. एकदा सर्वांसाठी, एकदा संयोजन मंडळीसाठी जोरदार टाळ्या आपल्याकडून पुन्हा अपेक्षितच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मोठ्या कष्टाने हा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना कमी कष्ट करावे लागले नाही इथपर्यंत येण्यासाठी. माणसाला माणसाचं जीवन जगता येत नव्हतं, किड्या मुंगीला इथं जगण्याचा अधिकार होता, कुत्र्या मांजराला पाणी पिण्याचा पानवठ्यावर सार्वजनिक अधिकार होता, पण इथं जिवंत माणसाला सुद्धा माणूस असून स्वाभिमानाचं जीवन जगता येत नव्हतं, सार्वजनिक पानवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार मिळत नव्हता, एवढे चांगले भरदारी वस्त्र घालायला मिळत नव्हते, अंगाला अंगभर वस्त्र भेटत नव्हते, सोनं नाणंचं दूरची गोष्ट, कोणत्या धातूचा अलंकार घालायचा हे ठरवण्याचा अधिकार नव्हता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान कष्ट करून रात्रंदिवस उपोषण, म्हणजे बाबासाहेब एवढं मला वाटत नाही की जगात पुन्हा एवढं उपोषण केलं असेल. बाबासाहेबांचं रोजच उपोषण होत, बाबासाहेबांना कधी पोटाला पोटवर खायला मिळत नव्हतं, या डोळ्याला झोप कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्हती. आणि त्याच्यामुळं हे जे आपला डामडोल एवढा मोठा जे उभा राहिला आज वर्तमानामध्ये, याच्या पाठीमागे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे कष्ट आहेत, महत्व उपकार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी मोठ्या कष्टाने हा रथ इथपर्यंत आणलेला आहे, याला पुढे घेऊन जाता आलं तर घेऊन जा, परंतु याला मागे ओढू नका, बाबासाहेब म्हणाले. आज हा 15 वर्षापासून धम्माचा रथ तुम्ही पुढे आणि पुढे नेण्याचं काम करत आहात, हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे. ज्याला जे जमतंय त्यानं ते केलं पाहिजे, पण चांगलंच केलं पाहिजे. भंतेजींनी आता खूप सुंदर प्रवचन दिलं, पाप कर्म टाळा, कुशल कर्माचा संचय कर. पाप कर्म माणसाला नेहमी अधोगतीला घेऊन जात असतात आणि कुशल कर्म हे माणसाला नेहमी प्रगतीला घेऊन जात असतात. माणसाचा विकास घडवून आणणारे माणसाचे कुशल कर्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा जो पवित्र धम्मा आपल्याला दिलेला आहे की तुमचे आमचे कुशल कर्म वाढावेत म्हणून दिलेला आहे. की भगवान बुद्धानं सांगितलं कुशल कर्म करा, अकुशल कर्माचा त्याग करा, कुशल कर्माचा संचय करा आणि आपल्या चित्ताला नेहमी नेहमी निर्मळ करण्याचा प्रयत्न करा. जसं आपण रोज हे कपडे घालत असतो आणि ते दिवसभर घातले की मळतच राहतात, मळाले की त्याला रोज आपण धुत असतो, रोजच्या रोज म्हणजे धुतलेले कपडे घालत असतो. हे जसं आपण आपल्या कपड्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेत असतो की हे आपले कपडे मलिन झाले नाही पाहिजे, याला डाग उरला नाही पाहिजे, लागला नाही पाहिजे, किंवा कुठे डाग राहू नये, कपड्याची जशी काळजी घेत असतो तसं मनाची काळजी घेतली पाहिजे. की आपलं जे मन आहे की हे मन मलिन होता कामा नये. मन मलिन झालं की माणसाच्या जीवनात निराशा आली म्हणून माणसाचं जसं चांगले कपडे आपण स्वच्छ धुतलेले घातल्यावर प्रसन्न वाटते, मळके कपडे घातल्यावर माणसाला प्रसन्नता वाटत नाही. जर मन मळू लागलं तर या मनाला निर्मळ करता आलं पाहिजे माणसाला. कपडे मळाल्याच्या तर साबून आहे, शरीरात लय थकवा आला की थकवा घालवण्यासाठी बिछाना आहे,
शरीरामध्ये एखादा जर रोग निर्माण झाला तर दवा पाणी औषध गोळ्या घेऊन आपण त्या रोगातून मुक्त होऊ शकतो. पण जर माणसाचं मनच मलिन झालं तर त्याच्यावर काय उपाय आहे? मग त्याला निर्मळ कसं करायचं? तर त्याला निर्मळ करण्याचा मार्ग हा बुद्धानं सांगितलेला. भगवान बुद्धानं सांगितलं पाच शीलाचं पालन करणं म्हणजे मनाला निर्मळ करणं. आपल्या वाणीनं नेहमी सत्य बोलणं, असत्य बोलू नये. आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांची आपुलकीने सौजन्याने वागलं पाहिजे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे भाषणे समंजसपणाचे आणि मुद्दे शुद्ध असले पाहिजे. असं जर वाणीचा उपयोग झाला तर वाणीचं कर्म निर्मळ झालं म्हणून समजतो. आपल्या कायेनं कुणाची हत्या करू नये, कुणाला दगड मारू नये, व्यभिचार करू नये. आपल्या कायेनं कुणाचा खून करू नये. आपण जर असं कायेनं वागलं तर आपल्या कायेचं कर्म हे कुशल झालं समजायचं, निर्मळ झालं समजायचं. आणि मग याच्या डीप डीप मध्ये जर जायचं झालं आपल्याला तर मला आनंद वाटला की इथं म्हणजे विपश्यना वर्मानगर बुद्धविहार विपश्यना केंद्र. आता विपश्यना एक असा मार्ग आहे की जे माणसाला आंतरचित्तापर्यंत घेऊन जाऊन मनाला निर्मळ करीत राहते. विपश्यना म्हणजे काय? ते स्वतःला पाहणे, विशेष रूपानं स्वतःला पाहणे. आणि जेव्हा आपण विशेष रूपानं स्वतःला पाहायला शिकू आपण तर तेव्हा आपण नाकाचा श्वासोश्वास पाहत पाहत आपल्या श्वासोश्वासाला विशेष रूपानं पाहणे. या नाकाच्या श्वासोश्वासाला पाहत 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 आपण आपल्या अंतरचित्तापर्यंत जाऊ शकतो. हा जो श्वासोश्वास आहे शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतो. ज्या दिवशी श्वास संपला की त्या दिवशी मग आपण म्हणजे राहत नाही. पण जोपर्यंत श्वासोश्वास आपला आहे चालू आहे तोपर्यंत तुमच्या श्वासोश्वासाला दिवसभरात आपल्याला एकदा तरी पाहता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीला सोडून, सगळा पसारा सोडून, जगात काय घडायलंय, बाजूला काय घडायलंय, इकडं काय घडायलंय, तिकडं काय घडायलंय, बाजू शेजारी काय घडतंय, जिल्ह्यात काय घडायलंय, महाराष्ट्रात काय घडायलंय, देशात काय घडायलंय, हे सगळ्या गोष्टीला एकदा बाजूला सारून कमीत कमी दिवसभरामध्ये आपला आपला शुद्ध श्वास एक जर मिनिटभर एक सेकंद जरी आपल्याला शुद्ध श्वास पाहता जर आला तर तेही आपलं महान पुण्य बनत असत. एक घंटाभर प्रवचन देण्यापेक्षाही एक मिनिटभर जर आपण ध्यान केलं तर त्या एक घंटाभर प्रवचन दिल्याच्या समान एवढी ताकद या आनापानमध्ये आहे, एवढी ताकद या ध्यानामध्ये आहे, एवढी ताकद या विपश्यनेमध्ये आहे. आणि म्हणून आपण रोज म्हणजे तुम्ही आता किती वेळ इथं ध्यान करताय माहीत नाही आम्हाला. आपलं जे विहार आहे बुद्ध विहार आहे, या विहारात येऊन विपश्यना सेंटर जे आहे या सेंटरमध्ये येऊन किती वेळ ध्यान करताय आपण माहीत नाही. पण जरी करत नसाल तरी जर तुम्ही सकाळ संध्याकाळ 10-10 मिनिट जरी आपल्या घरी करा की ते होत, 10-10 मिनिट जरी अनापान ध्यान जर केलं आपण तर निश्चित बघा सगळ्या शरीरामध्ये बर्फासारखी शीतलता आल्याशिवाय राहणार. डोक्याच्या टाळू पासून ते तळकळापर्यंत एकदम प्रसन्न प्रसन्न म्हणजे एकदम असे सुखद तरंग आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. त्याला प्रीती सुखही म्हणतात. प्रीती सुखाचा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल आपल्या शरीरामध्ये तर आपल्या शरीरामध्ये नाकाच्या श्वासोश्वासाने आपल्याला त्याला श्वासोश्वासाला पाहत पाहत शरीरामध्ये उत्पन्न होणारे शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या सुखेत संवेदना असतील, दुःखद संवेदना असतील, या सुखद आणि दुःखद आणि काही असुखद आणि अदुःखद संवेदनाही आहे. या दोन्ही संवेदनेला आपल्याला चित्ताला समतेमध्ये ठेवून आपल्याला त्याला पाहता आलं पाहिजे की उत्पन्न व्हायलंय आणि नष्ट व्हायलंय. बुद्धानं सांगितलं संपूर्ण ते अनित्य आहे. पण अनित्य हे बाहेर बाहेर आपल्याला दिसायलंय त्यारे हे बदल होणार आहे. या दिवशी आपल्या शरीरामधला होणारा जो बदल आहे, आपल्या शरीरातला बदल, आपल्या वाणीतला बदल, आपल्या कायेतला बदल, चित्तात उत्पन्न होणाऱ्या विचारांमधला जो बदल आहे,
हे जेव्हा आपल्याला पाहायला मिळेल आणि जेव्हा आपण आपला भूतकाळ सोडून आपला भविष्य काळाचा विचार सोडून वर्तमान काळामध्ये राहून आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या संवेदना आणि आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहेत आणि त्याच्यामधला जेव्हा आपल्याला अनित्य बोध हे जेव्हा जाणवेल तर तेव्हा निर्वाण सुखाची अनुभूती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाचा जो धम्म आहे हा माणसाला स्वर्गातलं काही शिकवत नाही किंवा पाताळातलं काही शिकवत नाही, या जमिनीवरच शिकवतो. वर्तमानात राहून सुद्धा मनुष्य दुःखातून मुक्त होऊ शकतो. आदर्श जीवन माणसाचं काय आहे, जसा भिक्खू संघ आहे, श्रामणेर संघ आहे, तर भगवान बुद्धाने नवीन जे श्रामणेर होतात त्यांच्यासाठी 75 शकीय नियम शिकवलेले आहेत. आणि ते 75 शेकीय नियम जे आहेत तर हे तुम्ही पालन करू शकता, भिक्खू संघ पालन करू शकतय, जगातला कोणताही मनुष्य त्याचं पालन करू शकतय. बुद्धानं तसं बंधन नाही घातलं. काही लोक आताही असे बरेचसे असे आहेत की नाही नाही ते भिक्खूनीच पालन करावं त्या पाचशीला, तर म्हणणारी लोक आहेत की आमच्याच्यानं काही होत नाही म्हणतात. तुमच्याच्यानं नाही होत तर तुम्ही दुःखी राहणार आहे. दुःखी कोण राहणार? रोग एकाला झालाय, दवा पाणी दुसरं घ्यायलंय, आपण रोगातून कसे मुक्त होणार आहोत? ज्याला रोग झाला त्यालाच ते दवा पाणी घ्यावं लागणार आहे, तेव्हा तो दुःखातून मुक्त होणार आहे. नाही तर रोगी एक झाला, औषधी एक घ्यायलंय, रोगातून मुक्त रोगी होणार? त्याच्यामुळं प्रत्येकाने पाच शिलाचं जर पालन केलं तर माणसं दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग भगवान बुद्धाने काय केलं, ते पाच शील आपल्याला दिलेले आहेत, या पाच शिलाचं पालन आपण केलं पाहिजे. पाच शिलाचं पालन जेव्हा मनुष्य करेल तर त्याचं एक वेगळ्या प्रकारचं सुख आहे. पाच शिलाचं पालन करणारा मनुष्य हा हळूहळू समाधीचा अभ्यास करायला लागतो, पण त्या अगोदरही सगळ्यात अगोदर आपल्याला आपली श्रद्धा बलवान करावी लागेल, आपली श्रद्धा वाढवावी लागणार. बुद्ध धम्म संघाच्या प्रती आणि आता आपली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती श्रद्धा ही आपली वाढली पाहिजे, दृढ झाली पाहिजे. आपल्या जर श्रद्धाच नसेल तर मग हे पाचशील पालन करायचं दूरचीच गोष्ट आहे. एखाद्या डॉक्टरवर विश्वासच नाही की त्या डॉक्टरकडे आपण गेलो, शरीराचा आजार झालाय आणि डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला म्हणालो की आम्हाला एक इंजेक्शन द्या, आम्हाला सलाईन लावा, गोळी द्या, आणि परत मनात जर शंका आली की अरे या डॉक्टरकडं आपण आलोत पण या डॉक्टरनं सलाईन मारायचीच लावली तर, यानं जर आपल्याला इंजेक्शन मारायचं दिलं तर, गोळ्या मारायच्याच दिल्या तर, शरीरात रोग आहे काय, शंका बी काय, आपण ते इलाज करून घेऊ शकत नाही, ट्रीटमेंट आपली होऊ शकत नाही, कारण आपला विश्वासच डॉक्टरवर नाही. आता डॉक्टरवर विश्वासच नसेल तर मग त्यांना दिलेल्या गोळ्या कशाला घेतील आपण? त्याच्यासाठी अगोदर बुद्धावर आपला विश्वास आपल्याला ठेवावा लागेल. विश्वास म्हणजे श्रद्धा. आपली बुद्ध धम्म संघावर आधी श्रद्धा निर्माण करावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला हा पवित्र धम्म दिलेला आहे. हा कल्याणकारी धम्म आहे म्हणून आपल्याला दिलेला आहे. हा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांवर आपल्याला निर्माण करावा लागणार आहे. तर तेव्हा त्यांनी दिलेला मार्ग ही आपण स्वीकारतील, त्यांनी दिलेल्या पाच शिलाचं आपण पालन करतील. विश्वासच जर नसेल तर, आपली श्रद्धाच नसेल तर आपण मग तिथं त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण करणार नाही. लोक या जगामध्ये दगडावर विश्वास ठेवणारे लोक आहेत की नाही, नदी नाल्यावर विश्वास ठेवणारे आहेत, गाई म्हशीवर विश्वास ठेवणारे आहेत, श्रद्धा ठेवणारे आहेत, नद्या नाल्यावर विश्वास ठेवणारे आहेत. नाही तर उगच लोकांनी नारळ फोडले नसते, उगच मेणबत्त्या अगरबत्त्या दीप धूप जाळलं नसतं, कारण दगडावर विश्वास ठेवणारे इथं लोक आहेत. बुद्धांनी सरळ सरळ त्याही काळामध्ये सांगितलं की मी मनुष्य आहे म्हणाले, मी मनुष्य आहे आणि माणसाच्या पोटातूनच माझा जन्म झालेला आहे. महामाया राजा शिदोधनाच्या उदरामधून त्यांचा जन्म झालेला आहे. मी मनुष्य आहे म्हणाले आणि मनुष्य जीवनामध्ये मनुष्य त्याग तप करून दुःखातून मुक्त होऊ शकतो हे जगातलं एकमेव
एकमेव उदाहरण म्हणजे तथागत बुद्ध आहे. आणि त्याच्यानंतर असंख्य ज्याची गिनती आपला करता येणार नाही एवढे भिक्षू असतील, भिक्खुनी असतील, काही ग्रहस्थी लोक सुद्धा असतील की जे श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले. म्हणजे हे उदाहरण आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आजही इतिहासात पाहायला मिळत. बुद्धाच्या काळामध्ये, त्याही काळामध्ये लोकांना सुख मिळत होत. बुद्धाच्या नंतरच्या काळात लोक सुखी झाले आणि वर्तमानामध्ये सुद्धा लोक खूप सुखाचा आनंद घेत आहेत, शिलाचं पालन करून, विपश्यना ध्यान करून. आणि म्हणून याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपला विश्वास बुद्ध धम्मसंघाच्या प्रती असला पाहिजे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपला विश्वास असला पाहिजे. नाही तर गोयंका गुरुजीने एक उदाहरण दिलं की एक माणूस घोडसवार आहे आणि एकानी त्याच्या पुढे दोन घोडे आणून उभे केले, एक पांढरा आहे आणि एक काळा घोडा आहे. दोघेही कारवानी घोडे आहे. त्याच्या डोळ्यासमोर तिथं समोर आणले आणि त्याला सांगितलं की हा पांढरा घोडा आहे आणि हा काळा घोडा आहे, या दोन्हीपैकी एकावर तू एक सफर मारून ये म्हणजे या दोघांच्या पाठीवर बस कुणातरी एका घोड्याच्या आणि एक रकेट मारून ये म्हटले त्याला. तर तेव्हा त्या माणसानं पाहिलं त्याला ते काळा घोडा तेवढा सुंदर वाटायलाय, आकर्षक वाटायलाय, पांढरा घोडाही तेवढा सुंदर आकर्षक वाटायलाय. आणि मनात प्रश्न निर्माण झाला की अगोदर काळ्या घोड्यावर सफर मारून येऊ, रपेट मारून येऊ की पांढऱ्या घोड्यावर रपेट मारून येऊ, कारण दोन्ही घोडे त्याला चांगले दिसत होते. तर मनामध्ये संभ्रम तयार झाला आणि मग मनामध्ये विचार करतो की नाही मरे, एक पाय या घोड्यावर ठेवतो, एक पाय या घोड्यावर ठेवतो, दोघांवर एकदाच रपेट मारतो. आता ते घोडे जोपर्यंत एका जागेवर आहे तोपर्यंत ठीक आहे बाबा, ते घोडे एका जागेवर असल्यावर ठीक आहे. आता जसं जसं ते पुढे जातील, रस्ता एक इकडे गेला एक तिकडे गेला तर हातपाय मोडतील की नाही. तस आपली श्रद्धा कुठं हे बघा, नाहीतर इथे लगेच जवळ प्रभारीला फेमस आहे बकरे कापण्याच्या बाबतीमध्ये. इथे लय कंदोऱ्या होत होत्या, मी लहानपणापासून ऐकत होतो. नाही तर आपली श्रद्धा तिकडे बी कार्दी आणि अर्धी श्रद्धा इकडे. भगवान बुद्ध म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म देत असताना बुद्धाने सांगितलं की घरामध्ये बुद्ध बाहेर खंडोबा चालणार. बाबासाहेबाने हा धम्म शुद्ध ठेवा म्हणून सांगितलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र भूमीमध्ये त्या ठिकाणावर चंद्रमणी महास्थवीर यांच्याकडून दीक्षा घेतली, पाच सील घेतले आणि त्याच्यानंतर 5 लाखापेक्षा अधिक लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणावर दीक्षा दिली. आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोबत 22 प्रतिज्ञा दिल्या. का दिल्या असतील 22 प्रतिज्ञा? कारण ही भेसळ झाली एकेकाळी, त्याच्यामुळे इथला हा जो समाज होता एकेकाळी गुलाम बनला केवळ भेसळ झाल्यामुळे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की ही भेसळ होऊ देऊ नका, बाबासाहेब बोलले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि पहिली प्रतिज्ञा दिली की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही, मी त्यांची पूजा अर्चा करणार नाही, गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवांना देवतांना मी देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा अर्चा करणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, रामकृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना मी करणार नाही. आपण जर समजा बुद्ध अनुयायी असतील आणि जर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला हा जर पवित्र मार्ग दिला असेल तर मग बाबासाहेबांचं ऐकणार की नाही आपण? कोण कोण ऐकणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा हात वर का? ऐकणार ना. बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते ते अनुकरण करायचंय आपल्याला. बुद्धानं जे जे सांगितलंय त्याचं अनुकरण करायचंय आपल्याला. बुद्धानं कधी म्हटले नाहीत की माझ्या डोळ्या म्हणजे माझ्या मूर्तीच्या पुढे नारळ खोडा, अगरबत्ती लावा, धूप जाळा, हे बुद्धानं कधीच सांगितलेलं नाही. मला नवस करा, मला माझ्या पुढे कोंबडे बकरे कापा, हे बुद्धानं कधी सांगितलेलं नाही, बाबासाहेबांनी कधी सांगितलेलं नाही. जे अंधश्रद्धा होती, जे धोतांड होतं, याला झुगारून लावलेलं आहे
एकेकाळी या जगामध्ये या देशामध्ये इतिहास जर पाहिला तर मोठमोठे इथं यज्ञयाग व्हायचे, मोठ्या मोठ्या पशूंचा बळी इथं दिल्या जायचा, गायीचा मेंढरांचा डुकरांचा कत्तली केल्या जायच्या इथं यज्ञयागामध्ये, मोठ्या प्रमाणात इथं सुरापान व्हायचं, मद्यपान व्हायचं, बेधुंद मद्य प्यायचे यज्ञयागाच्या नावावर, गायीच्या कत्तली गुरांच्या कत्तली व्हायच्या। पहिला महापुरुष या यज्ञयागाच्या विरोधात बंड करणारा म्हणजे तो तथागत भगवान बुद्ध आहे। बाबासाहेब बुद्धाने यांच्या विरोधामध्ये बंड केलं, सगळं जग एका दिशेनं वाहत होत, सगळं जग एका दिशेनं वाहत होत, तरी भगवान बुद्धाने, भगवान बुद्धाला आपल्या तत्वावर विश्वास होता। आपण जे केलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, ते बुद्धाचा स्वतःच्या बुद्धीवर स्वतःवर विश्वास होता। आणि म्हणून भगवान बुद्धाने एकट्या महापुरुषाने या संपूर्ण जगाला बदलवलेला आहे, इतिहास आहे। आजही 125 देशामध्ये बुद्धाला मानणारा अनुयायी वर्ग आहे। भारतामध्ये जरी खिचडी झाली असेल, परंतु थायलंडमध्ये गेलात, श्रीलंकेमध्ये गेलात, जपानमध्ये गेलात, चीनमध्ये गेलात, वेगवेगळ्या बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा बुद्धाच्या विचाराची ताकद काय आहे तिथं गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। थायलंड सारख्या देशामध्ये सोन्याची 5,500 किलो वजनाची बुद्धाची मूर्ती आहे। किती 5,500 किलो वजनाची मूर्ती थायलंडमध्ये। आजही या भारतामध्येच नाही तर जगामध्ये दानामध्ये ते मूर्त्या 5 फुटाच्या 6 फुटाच्या 10 फुटाच्या, मागे एक बातमी वाचली मी की दीक्षाभूमीवर 50 फुटाची मूर्ती त्यांनी पाठवली आहे, 50 फुटाची मूर्ती। म्हणजे बुद्धाला मानणारा वर्ग या विश्वामध्ये आहे, आणि बुद्धाचे अनुयायी बनणं हे आपलं फार मोठं पुण्य आहे। कारण एवढ्या पवित्र विचारधारेमध्ये आपला जन्म झालेला आहे। ज्या बुद्धाने या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय शिकवलेला, आणि या देशाचं भारतीय संविधान हे बुद्ध तत्वज्ञानावर आधारित असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला। आज जे एकोपा या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये आज जो भाईचारा आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतोय, आज प्रत्येक माणसं एकमेकाच्या पंक्तीला बसून भोजन घेत आहेत, गळ्याला गळा लावतात, एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सहभागी होत आहेत, याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधान। या भारतीय संविधानामुळे या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक जरी राहतात, या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, वेगवेगळी बोली भाषा बोलणारे लोक राहतात, वेगवेगळी वेशभूषा धारण करणारी लोक राहतात, वेगवेगळं खानपान करणारी लोक या देशामध्ये राहतात, वेगवेगळ्या प्रांतात राहणारी वेगवेगळी माणसं आहेत, वेगवेगळी पूजा अर्चा करणारी लोक या देशामध्ये राहतात। त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधान आहे। आणि हे भारतीय संविधान हे आलं कुठून? काही लोकांनी बाबासाहेबांच्या हयातीत असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांवर टीका केली की बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान म्हणजे चोरलेलं आहे, हे बाबासाहेबांनी चोरलेलं आहे। मागच्या टायमामध्ये काही वर्षापूर्वी 15-20 वर्षातली गोष्ट आहे, युपीचा मुलायमसिंग यादव बिचारा मेला तो नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बाबासाहेबांनी पोस्टमनची भूमिका बजावली, म्हणजे संविधान बाहेरून पोस्टमनच्या सारखं घेऊन आले। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाही विरोधक होते, त्याच्या नंतरही विरोधक होते, आताही आहेत, नाही अशातला भाग नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18व्या खंडामध्ये लिहितात की जे लोक अशी टीका करतात त्यांच्या बुद्धीची मला कीव येते म्हणतात। काय म्हणले बाबासाहेब की जे असं लिखाण करणारी लोक आहेत की जे अशा प्रकारे बोलत आहेत, एक तर त्यांचा अभ्यास कमी असावा किंवा त्यांची बुद्धी कमी असावी, त्यांच्या बुद्धीची मला कीव येते। आणि या लोकांना माहीत नाही की त्रिपिटकाची निर्मिती म्हणजे या संविधानाची निर्मिती मी कशी केलेली आहे, ज्याला माहीत नसावं त्याने बुद्धाच्या त्रिपिटकाचा अभ्यास करावा म्हणाले बाबा। काय म्हणाले?
की त्यांनी बुद्धाच्या त्रिपिटकाचा अभ्यास करावा. हे जे भारतीय संविधान मी जे लिहिलेलं आहे ते बुद्धाच्या त्रिपिटकामधून याची मी निर्मिती केलेली आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून जे बुद्ध तत्वज्ञानावर आधारित असलेलं हे संविधान भारतीय, इथल्याच काही लोकांना ते खपतंय, खपत कारण आजपर्यंत हा धम्म टिकून आहे. आरहंत भिंकूंचा भरणा होता आणि म्हणून हा धम्म टिकून आहे. राजा अजात शत्रूचा जर इतिहास पाहिला आपण तर राजा अजात शत्रूंनी जेव्हा पहिली धम्म संगीती भरवण्यात आली आणि त्या काळामध्ये 500 आरहंत त्या पहिल्या धम्म संगीतीला उपस्थित होते. 499 आरहंत भिक्खूंची यादी बनवली, त्याच्यामध्ये विनय पिटकाचे जाणकार भूपाली भंतेही होते. त्या धम्म परिषदेचे म्हणजे त्या धम्म संगीतीचे अध्यक्ष काश्यप भंते होते आणि आनंद आरहंत नसल्यामुळे त्यांना घेण्यात येत नव्हतं. आनंदाला जेवढा इतिहास माहीत होता, बुद्धाचे जेवढे प्रवचन आनंदाला जेवढे माहीत होते, कुठं कुठं केले, काय काय बोलले, ते बाकी कुणाला तेवढं म्हणजे ज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे म्हणजे आनंद जर या धम्म संगीतीत नसेल तर ही आपली धम्म संगीती यशस्वी होणार नाही. आणि आनंद त्या धम्म संगीतीमध्ये सहभागी होऊ इच्छित होता, परंतु आनंदाला आठ घालण्यात आली की आरहंत असल्याशिवाय तुला धम्म संगीतीमध्ये समावेश करून घेता येणार नाही, तुला समाविष्ट होता येणार नाही, सहभागी होता येणार नाही. आनंद 25 वर्ष बुद्धाच्या सेवेत राहिल्यामुळं त्याला एकांत भेटला नाही, त्याला एकट्याला ध्यान करता आलं नाही. आणि आनंदाची ही तळमळ होती की आपण त्या संगीतीमध्ये सहभागी व्हावं, परंतु आरहंत भिक्खूंनी म्हणजे एक संगीतीने आठ घातली होती की आरहंत झाल्याशिवाय सहभागी होता येणार. आनंदाची तळमळ होती म्हणून तो प्रयत्न करत होता, खूप ध्यान करत होता, खूप ध्यान करत होता, परंतु आनंदाला काही म्हणजे लवकर आरहंत पद मिळत नव्हतं. रात्री शेवटची तिसरी प्रहार सुरू झाली आणि शेवटी आनंदानं ठरवलं की मी काही आरहंत होत नाही, मला काही त्या संगीतीमध्ये सहभागी होता येत नाही. आणि मग शेवटी आनंदानं ते आशा सोडून टाकली की नाही म्हणे मी काही आरहंत होत नाही. आणि मग आनंद आज उशीवर डोकं टेकवत असतानाच उशीला डोकं टेकलंही नाही की आनंद आरहंत झाले. जेवढे आरहंत होते त्या सगळ्यांना कळालं की आनंद भंते हे आरहंत झालेले आहे. आणि मग आनंदाला त्या धम्म संगीतीमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. 500 आरहंत भिक्षू होते सप्तपर्णी गुंफेमध्ये. मला वाटतं 3 महिने ती धम्म संगीती चालली. बुद्धाच्या विचाराची तिथं म्हणजे देवाणघेवाण होत होती. बुद्ध काय बोलले, बुद्धानं कोणता विनय सांगितला, कोणता नियम सांगितला. आणि या सर्व भिक्षूंच्या भोजनाची आणि चिवरांची जी व्यवस्था होती ती राजा अजातशत्रूनं केली. त्यामुळे हा धम्म इथपर्यंत म्हणजे आपल्याला आजही ऐकायला मिळतो शुद्ध स्वरूपामध्ये. त्या काळातल्या राजा महाराजा लोकांनी धम्माची काळजी घेतली, भिक्षू लोकांनी धम्माची काळजी घेतली, उपासक उपासिकांनी भिक्षूंची भिक्खुनींची काळजी घेतली. त्याच्यामुळे हा धम्म इथपर्यंत म्हणजे आपल्याला आजही अनुभवायला पाहायला मिळतोय आणि त्याच्यानुसार आपल्याला वागायला मिळतंय. उपासक उपासिकांनो फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत धम्माच्या बाबतीमध्ये. आज प्रत्येकाला धम्म कळायला लागलेला आहे, फक्त आता गरज आहे प्रॅक्टिकलची. आपल्याला प्रत्यक्ष त्याच्यामध्ये उतरवण्याची गरज आहे, उतरण्याची गरज आहे. आणि ही जागृती येणं हे खर तर आपली फार मोठी सगळ्यात जबाबदारी आहे. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होणं आणि या भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार होणं, मी नेहमी सांगत असतो काही ठिकाणावर काही लोकांना आजही म्हणजे काही लोक भीतीपोटी आपलं जीवन जगतात, काही लोक लोभापोटी आपलं जीवन जगत असतात. पण जर हे भारतीय संविधान राहिलं तर आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी सुख सुविधा धनसंपदा सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत. भारतीय संविधान राहिलं तर कदाचित
म्हणजे आपला जो पूर्वीचा काळ होता तो काळ आल्याशिवाय राहणार. कोणतीही गोष्ट तत्वावर चालत असत, एक अजेंडा असतो आणि त्या अजेंड्यावर आपण काम केलं पाहिजे. बुद्धाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय शिकवलेला आहे. तुमची आमची सगळ्यांची भूमिका ही एकच राहिली पाहिजे की या देशातल्या जगातल्या लोकांना स्वतंत्रपणाने इथं नांदता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, समतेनं राहता आलं पाहिजे. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला, प्राणी मात्राला इथं न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक जाती धर्माचा मनुष्य बंधू भावनेनं वागला पाहिजे. ही तुमच्या आमच्या सगळ्यांची ही एक विचारधारा असली पाहिजे, बुद्धाची विचारधारा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं. तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही बोलले होते की मला तुमच्यातला प्रधानमंत्री बघायचा आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं आपण किती जणांनी ऐकलं आणि किती जणांनी तसे प्रयत्न केले, म्हणजे आत्मचिंतनाचा विषय वर्तमान घडीमध्ये आहे, याला नाकारून तुम्हाला चालता येणार नाही. आणि मनात जर भय भीती माझं कसं होईल, माझ्या लेकरांचं कसं होईल, हा जर विचार घेऊन जर माणूस वावरू लागला तर शेवटी म्हणजे माणसाच्या पदरामध्ये अपयश पडणार आहे. तुम्ही आशावादी बनलं पाहिजे, तुमच्यात निराशा येऊ देता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हितासाठी कल्याणासाठी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचा दुरुपयोग होता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पण ते मतदान सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या डोळ्यांनी दिसताना पाहतोय. ते मतदान इलेक्शन पिरियड मध्ये तुमच्या साध्या नगरसेवकाची निवडणूक येऊ द्या, 1,000-2,500 रुपयामध्ये आपले मतदान विकतात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मतदानाची एवढी मोठी किंमत सांगितलेली आहे आणि ते मिळवून देण्यासाठी फार मोठे संघर्ष करावे लागलेले आहे. त्या मतदानाची किंमत, तुमचं मतदान या देशाचं संविधान सुरक्षित ठेवू शकतंय, तुमचंच मतदान या देशाच्या संविधानाला नष्टही करू शकतंय. मग या देशाचं संविधान वाचवण्याची ताकद तुमच्यामध्ये दिली की नाही? कुठल्याही धनदांडग्या माणसाला ती ताकद दिलेली नाही, तर ती सर्वसामान्यापासून धनदांडग्यापर्यंत म्हणजे ती ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब एका ठिकाणावर बोलले होते की बाबासाहेब म्हणतात की जगामध्ये सगळ्या प्राण्यांचं दूध विकल्या जात आहे, परंतु आपल्या जन्म देणाऱ्या मातेचं दूध कधी विकल्या जात नाही. जेवढी किंमत आपल्या जन्म देणाऱ्या मातेच्या दुधाची असते तेवढीच किंमत आपल्या मतदानाची असते. म्हणून या पवित्र मतदानाची विक्री करू नका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेलं होतं. मतदानाची विक्री करणं म्हणजे आपल्या माय बहिणीची आबरू विकण्यासारखं आहे. आता हे मतदान हे एवढं किमती आहे, तुम्हाला किंमत या मतदानामुळे आलेली आहे. हे मतदान नसतं तर तुम्हाला कुणीच विचारलं नसतं. या मतदानामुळे आपल्याला सरपंच बनता येतंय, नगरसेवक बनता येतंय, आमदार बनता येतंय, खासदार बनता येतंय, मंत्री मुख्यमंत्री बनता येतंय, पंतप्रधान बनता येतंय. परंतु आपल्यामध्ये काही लोकांनी अशी काही पेरणी केलेली आहे की आपल्या मनातूनच येऊ शकत नाही. म्हणतात काय म्हणतात लोक की आपण आपल्या मतावर निवडून येऊ शकत नाही. आणि हे पेरण्याचं काम मग आपल्यातल्याही लोकांनी काही सुरू केलं की आपल्या मतावर आपण कुठं निवडून येतो म्हणतात. अरे तुमचं मत आधी टाकून तर बघा, निवडून येवो की न येवो, निवडून येणं दूरची गोष्ट राहिली, पण तुमचं मतदान एक ठोक तर पडू द्या एकदा. आपला माणूस निवडून येत नाही म्हणून आपण दुसऱ्याला मतदान करतोय, तर ही सुद्धा गोष्ट म्हणजे स्वतःची झोपडी सोडून दुसऱ्याच्या काचाच्या बंगल्यात शिरण्यासारखी आहे. तुम्ही तुमच्या स्वतःची झोपडी मजबूत करा, तुमचा माल झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच्या काचाच्या झोपडी काचाच्या बंगल्यात शिरला तर स्वतःची झोपडी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःची झोपडी उद्ध्वस्त करून घ्याल आणि दुसरा कधी बंगल्यातून हाकलून देईल हेही सांगता येत नाही.
त्याच्यामुळे माझं सर्वांना नेहमी नेहमी एक महाराष्ट्रातल्या लोकांना विशेषतः बौद्ध लोकांना आव्हान आहे की तुमच्या एकतेची मूट बांधा, तुम्ही तुमचा एकोपा वाढवा. बाबासाहेबांचे स्वप्न होते की सम्राट अशोकाचा भारत बनवण्याचे. सम्राट अशोक राजा राजा होता इथला, म्हणजे आपण असे नाही की एकदम भिकारी कुळाचा जन्मलो आणि आपले पूर्वज सगळे भिकारीच होते, सगळ्यांच्या गळ्यात मडकण कमरेला झाडूत होता, असं नाही. तुमचे पूर्वज राज्य महाराजेही होते. बुद्धाच्या काळापासून इतिहास पाहिला म्हणून राजा बनण्याची सोच बी आपले पास रचलीच आहे. राजा सुद्धा बनता आलं पाहिजे. आणि सरळ तुम्हाला सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे आजही पाहतो की सगळ्या जाती धर्मातील लोक वंचित शोषित पीडित सगळे लोक आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहिलेत. परभणीचे लोक जर समजा सगळे बौद्ध बाळासाहेब आंबेडकरांच्या जर पाठीमागे उभे राहिले तर निश्चित तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा खासदार आमदार या परभणी जिल्ह्यात पाहायला मिळेल. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहण्याचा एकदा संकल्प करा. इतके दिवस दिलं ते दिलं आपण, जे भूतकाळात झालं ते झालं, आपण सगळ्यांना मतदान करून पाहिलं, पण एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला एकदा मतदान करून बघूया काय फरक पडतो काय फरक पडत नाही. एकदा आपण सगळ्यांनी हे सुद्धा म्हणजे एक महाराष्ट्रातल्या सगळ्या बोधांनी एकदा विचार केला पाहिजे की आपण एकदा ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावर एवढे अनंत आहेत, खाणं पिणं लोकांनी गाणेही लिहिले, खातो त्या भाकरीवर माझ्या बाबाची सही आहे ना, बाबासाहेबाची सही आहे, भाकरीवर खात असेल मग मतदान करताना कुठे जाते. एखाद्याच्या बापानं आपल्यावर उपकार केले आयुष्यभर त्याच्या लेकराचं याचं यांच्या वडिलांनी आमचंही भलं केलंय म्हणतो ना, म्हणजे आपल्याला त्याची जाणीव राहते. या नातेवाईकाने आमचं भलं केलंय म्हणतो, ज्यानं आमच्यानं केलंय, ज्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आजोबानं तुमचं आमचं भलं केलेलं आहे, मग एकदा जर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो तर काय बिघडणार आहे आपलं. म्हणून दिनांक 26 तारखेला मला वाटतं इथं मोठी सभा आहे, एल्गार सभा आहे, सगळ्यांनी घरदार झाडून सभेला उपस्थित राहावं आणि एकदा या महाराष्ट्रामध्ये वंचिताची सत्ता आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत. मी अधिकचा उपदेश न करता आपल्या सर्वांच्या प्रती मंगलाची भावना व्यक्त करतो. इथेच थांबतोय. आपल्या सर्वांचं मंगल व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या ठिकाणावर